नमस्कार. इनबीसीएन न्यूजच्या खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपलं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध संजू सावजी आणि राजा सावजीचे मालक संजू सावजी आणि राजा सावजी, त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री शांताबाई सावजी. तर आज आपण सावजी मसाले यांवर बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नेमकं सावजीची प्रेरणा किंवा सावजीची निर्मिती कशी झालेली आहे, की सावजी धाबा जे चालवतात त्यावर कुठल्या कुठल्या पदार्थ जे आहेत ते लोकप्रिय आहेत, ह्या सगळ्यांची माहिती आपण त्यांच्याकडनं आज घेणार आहोत. तर खूप खूप स्वागत आहे आपलं या कार्यक्रमामध्ये. पहिला प्रश्न मी विचारणार आहे सर तुम्हाला की नेमकं सावजी मसाल्यांची प्रेरणा ही आपल्याला कशी मिळाली आहे. सावजी मसाला म्हणजे आम्ही जे म्हणजे प्रॉपर आम्ही सावजी समाजाचा असल्यामुळे आमच्याकडे जी आमची आई आहे ती घरी आमचा जेव्हा आम्ही स्वयंपाक वगैरे करतो तर त्यावेळेस म्हणजे आमच्याकडे स्वतः आम्ही साधी तुम्ही वांग्याची भाजी जरी खाल्ली तरी ते तुम्हाला रुचकळ वाटेल असं आमचं ते म्हणजे मसाले असतात. आणि काही खूप असं म्हणजे त्याच्यामुळे काही त्रास किंवा असं काही होईल असं काही नसतं ते. आणि त्याच्यामुळे आधी तर सावजी नव्हतं, आधी 17 वर्षाआधी माझा दुसरा व्यवसाय होता. तर मी त्यावेळेस मग माझी आई म्हणाली की आपण सावजी हॉटेल टाकू भाऊ. आणि मग सावजीमध्ये आम्ही जेव्हा हॉटेल टाकलं तेव्हा सुरुवातीला एक छोटासा म्हणजे तेव्हा काही व्यवस्था नसल्यामुळे आमची काही व्यवस्था पण नव्हती आणि आम्ही असं छोटं मोठं सुरुवात केलं. आणि त्या सुरुवाती मधून सर्व जे काही पूर्ण जीव जे आपल्या आईनी लावलं ते सर्व सर्वी तिची पुण्याई आहे की तिने सगळं ते. आणि आता पण ती 70 वर्षाची आहे तरीसुद्धा ती म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन स्वयंपाक करणं, भाजी मांडणं आणि सगळे मसाले तयार करणं हे सगळं पूर्ण तीच करते. नक्कीच. आपण बघतो की आजकालच्या युगामध्ये जे आहे मसाले तेलकट खाणं लोक अवॉइड करतात, पण तुम्हाला असं वाटतं का की मसाले जे आहेत आता घरगुती जी मसाले आहेत त्याचं उत्पन्न देखील वाढतं आहे, ज्याप्रमाणे तुम्ही सावजी मसाल्यांचं देखील बिझनेस करता त्याला बघता. मसालेमध्ये कसं आहे की आम्ही स्वतः हे घरी बनवतो आणि म्हणजे आम्ही आपल्या जसं तिखट आहे, मसाले आहे, हळद आहे हे स्वतः आम्ही स्वतः खरेदी म्हणजे मार्केटमधून आणून आम्ही ते स्वतः आई बनवते. आई आणि 2-3 बाया आहे, माझी बहिणी आहे, हे सगळे खरी आम्ही स्वतः ते बनवतो. आणि जे आम्ही म्हणजे जे हॉटेलमध्ये यूज करतो त्याच्यामध्ये आम्ही चांगल्या क्वालिटीचे फिल्टर तेल आणि सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित हे करतो, कारण आम्ही स्वतःसुद्धा पूर्ण परिवार आम्ही तिथे हॉटेलमध्ये जेवण करत असतो आणि त्याच्यामुळे आम्ही सगळं म्हणजे व्यवस्थित मसालेपासून सगळे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे कोणताही त्रास किंवा कोणताही साईड इफेक्ट होत नसतो. नक्कीच. आपण शांताबाईंना विचारणार आहोत की तुम्ही जे मसाले तयार करता आणि तुम्ही याही वयात आज रोज आपल्या हॉटेलवर जाता आणि भाज्या वगैरे बनवता, तर काय सांगाल नेमकं कसं तुमची दिनचर्या असते आणि कुठल्या प्रकारे तुम्ही ती भाज्या किंवा मसाले बनवता, काय सांगाल दर्शकांना. आम्ही मसाले बनवतो कलमी, मोठी इलायची, छडीला, तेजपान आणि लवंग, साधी इलायची, धन्या पावडर, धन्या आणि खाकस, खोबरं हे टाकायचं. याही वयात तुम्ही आज रोज म्हणजे बनवता आहे भाजी बनवता आहे जाऊन हॉटेलवर, नेमकी कुठली भाजी जास्त लोकप्रिय आहे असं तुम्हाला वाटते? प्रियच आहे ना लोकांना. नक्कीच. आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणामध्ये अनेकदा तुमच्या सावजीबद्दल जी आहे ऐकलेलं आहे, तुमच्या सावजीची तारीफ ऐकलेली आहे, तर काय सांगाल की सर्वात लोकप्रिय डिश कुठली आहे किंवा स्वतः गडकरी जे आहेत ती कुठली डिश मागवतात तुमच्या सावजीबद्दल? माननीय श्री नितीनजी गडकरी, आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, ते प्रॉपर आमच्या धापड्याचे आहेत आणि त्यांना जेवणामध्ये जसं दाळ कांदा वगैरे म्हणजे ते वेज डिशेस घेतात आणि आमच्याकडे दाळ कांदा, पाठोळी त्यांना खूप आवडतं. आणि त्याच्यामुळे ते जेव्हाही धापड्याला आले त्यांचं पूर्ण स्टॉप जेवढे काही लोक आहेत त्यांचं जेवणसुद्धा सगळं माझ्या घरून, इवन हॉटेलसुद्धा बंद असलं तरी मी माझ्या घरून माझी आई, माझी मिसेस हे सगळे आम्ही घरून तिथे आम्ही पोहोचवतो. आणि ते त्यामुळे ते सर्व त्यांना म्हणजे सगळ्या जे गोष्टी आहे म्हणजे त्यांना जे हॉटेलच्या बद्दल ते स्वतः हॉटेलला आलेले आहे, स्वतः 1-1.5 तास बसलेले आहे आणि नेहमी ते आपल्या भाषणामध्ये म्हणजे ते तर खात नाही पण ते नेहमी माझं ते प्रशंसा करत असतात की बा म्हणजे माझं धापडला संजू सावजी म्हणून माझा एक कार्यकर्ता आहे. आणि
तुम्हाला जर नॉनव्हेज वगैरे जर खायचं असेल तर ते धापेडाला व्यवस्थित मिळतं, म्हणून त्यांच्या भाषणापासून भरपूरसे लोक पण यायला लागले. नक्कीच. मी राजा सावजी जे आहेत त्यांना विचारणार आहे की आपल्या धाब्यावर कुठल्या कुठल्या पदार्थ जे आहेत ते बनवले जातात जे सावजी मसाल्यांपासून बनवतात. आपल्याकडे मटण, खूर, झिंगा, खेकडा, किमा कलेजी, सुंदरी. जास्त मागणी कुठल्या डिशला आहे? झिंगा आणि खेकडा. आणि सावजीचे पदार्थ आहेत आपण बघतो की त्यामध्ये वेजला देखील मागणी असेल, तर कशा प्रकारे या भाज्या बनवल्या जातात? वेज मध्ये आमच्याकडे पाटवडी, खाकस, दाडकंदा या फेमस आहे. नक्कीच. आणि आपण जसं सावजीबद्दल बोलतो आहे ज्याप्रमाणे तुम्ही घरगुती सावजी मसाले यूज करता तसेच तुम्ही ते मसाले देखील आता मार्केटमध्ये आणलेले आहेत, तर यासाठी ब्रँडिंग तुम्ही केलेलं आहे, तर ते कुठल्या पद्धतीने केलेलं आहे? असं ऐकलेलं आहे की तुम्ही सायकलवर जाऊन देखील मसाले विकलेले आहेत, तर नेमकं विस्तृतपणे काय सांगाल? आधी मी नागपूरला असताना सायकलमध्ये मार्केटिंग केलेली आहे आणि खूप वर्ष इथे मार्केटिंग केली मी. आणि त्याच्यामध्ये आता जसं म्हणजे याच्यामध्ये जे मेन आमचे जे त्याला म्हणतात ना की माणसावर वेड अशी येते, त्या वेळेनुसार आम्हाला म्हणजे आम्ही एक सावजी भोजनालय म्हणजे आम्ही स्वतःसुद्धा प्लेटा उचलणं म्हणजे आम्ही कोणतीही शरम न करता म्हणजे कोणतीही लाज लज्जा आम्हाला म्हणजे कस्टमर जर आमच्याकडे आलं की तर आम्हाला म्हणतात की संजू तुम्ही टेबलवर येऊ नका, आम्हाला चांगलं वाटत नाही, तरी पण आम्ही सगळं मेहनत करतो. म्हणजे मी 99 म्हणजे घराची परिस्थिती गरीब असल्यामुळे मी घराच्या बाहेर निघालो. हे करत असताना धीरे धीरे पूर्ण नागपूर शहरामध्ये डोअर टू डोअर घरी जाऊन आम्ही मार्केटिंग केली. आणि मार्केटिंग करत असताना कोणी म्हणजे काही बोलायचे, कोणी काही करायचं, तरी आम्ही ते न चुकता आम्ही सगळं केलं. आणि हॉटेलला सुरुवात केली आणि ते हॉटेल सुरू करत असताना म्हणजे 15-17 कंटिन्यू मेहनत करून एक दिवस आमच्या गुरु महाराजांची वसंत पंचमी म्हणून आमच्याकडे एक खूप मोठा म्हणजे हर वर्षीला आत्ताच झाला ते हर वर्षीला आमच्याकडे गुरुमावलेचं हे असते आणि त्या दिवशी आमच्यावरती म्हणजे साक्षात आमच्या म्हणजे आता आम्हाला थोड्या वेळासाठी असं वाईट वाटलं, पण आमच्यासाठी कसं आहे की आम्हाला जेव्हा हॉटेल असल्यामुळे हॉटेल असते त्याचं कसं आहे की सावजीमध्ये कोणी जेवण करायला जो येतो तो सोबत ड्रिंक्स जे आहे ते घेऊन येतात. आम्ही जर त्यांना म्हटलं की भाऊ आमच्याकडे ड्रिंक घेऊ नका तरी ते मग कसं आहे ते वापस जातात. तर आमच्याकडे आतापर्यंत हा व्यवसाय म्हणजे सुरू होता म्हणजे जेवण करायला जे आले की ते सोबत घ्यायचे. पण एक दिवस वेळ असा आला की त्या दिवशी मंगळवार दिवस होता, मंगळवार दिवस माझ्या माताराणीचा दिवस आहे आणि त्या दिवशी साक्षात देवांनी श्री रावसाहेब कोरे जे एक्साईजला इन्स्पेक्टर आहेत ते साक्षात त्या दिवशी आम्हाला आमच्या म्हणजे आमच्या हॉटेलला आले. आणि हॉटेलला आल्यानंतर त्यांनी त्यांची जी कारवाई केली ते त्या कारवाईमध्ये ते सुद्धा नवीन होते, त्यांनाही माहिती नव्हतं आणि आम्हालाही 17 असं कधी म्हणजे आम्ही म्हणजे पाहिलेलं नाही. आणि पहिल्यांदाच आम्हाला असं म्हणजे सर्व अधिकारी गाडी भरून आले आणि जेव्हा आमच्यावर हे झालं तर आम्हाला असं वाटलं की बा काय झालं बा. तर त्याच्यामध्ये मग आमच्या लक्षात असं आलं की बा हे असं असं आहे. नंतर आमच्या लक्षात आलं की बा हे सगळं अनलिगल होतं. तर साहेबांनी मग आम्हाला गाडीमध्ये बसवलं, नेलं, सगळं हे केलं आणि मग त्याच्यानंतर म्हणजे ह्या गोष्टी झाल्या. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा साहेबांना माहीत झालं की हे धापेवाडा म्हणजे सावजीसाठी फेमस आहे, इथे जेवण आणि उत्कृष्ट जेवण मिळतो आणि स्वतः यांची आई, वडील, भाऊ, बहीण, वहिनी सगळे पूर्ण परिवार इथे काम करतो, तेव्हा जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे आपण म्हणजे जे काही घडलं ते व्यवस्थित नाही घडलं आणि म्हणून मग त्यांनी आम्हाला म्हणजे नंतर मग काही ज्या घडामोडी झाल्या त्याच्यामध्ये आमचे म्हणजे मी ह्या विषयावरती म्हणजे त्याच्या आधी आपलं महाशिवरात्री होती, मी साहेबांनी मला विचारलं की काय म्हणे तू जे सावजी चालवतो तर ते हे बाकीचे जे बाहेरून लोक येतात ते कसं काय तू देतो की दुसऱ्या येतात? म्हणजे साहेब नाही आम्ही नाही देत, ते लोक घेऊन येतात. हे सर्व साहेबांना माहीत होतं आणि जेव्हा ही घटना घडली तेव्हा मग साहेबांना जेव्हा मी सांगितलं तर त्यांनाही ते उचित वाटलेलं नाही की बा आपला
म्हणजे सावजी भोजनाला जो मेहनत करून त्याची आई स्वयंपाक करते बा हे उचित नाही झालं. मग त्यांनी मग ते सगळं समजून केलं आणि मग ते जे आपले रावसाहेब जी कोरे साहेब आहेत त्यांना म्हणजे मग लक्षात आलं की बा हे आपल्या हातून चुकी झाली, आता यांना कसं घडवायचं. म्हणून त्यांनी आम्हाला बारसाठी बारचं परमिट रूम घ्या म्हणून आम्हाला त्यांनी रिक्वेस्ट केले. तरी पण आम्ही साहेबांना म्हणू की साहेब आम्ही आजपर्यंत कधी म्हणजे हे व्यवसाय केला नाही बा आणि आम्हाला काही आवडत नाही. तरी साहेबांनी मग आम्हाला समजून सांगितलं. साहेबांनी समजून सांगितल्यानंतर मग आम्ही विचार केला घरी आणि नंतर मग आम्ही आणि ही सगळी म्हणजे आम्हाला म्हणजे जे काही आमच्यावर जे घडलं ते आमच्या गुरु महाराजांनी साक्षात कोरे साहेबांना तिथे पाठवलं. कारण 17 वर्षामध्ये आम्ही खूप लोकांना बघितलं पण असं कोणी सांगितलेलं नाही. आणि जे काही आज साहेबांनी केलं ते पूर्णपणे कोरे साहेबांनी केलं आणि सगळी मदत त्यांनी केली. वरून साहेबांचं पण आशीर्वाद होताच किंवा सगळ्या गोष्टी साहेबांना माहीतच होतं. आणि असं करता करता आम्हाला म्हणजे बारचं परमिट रूम पण मिळालं आणि धीरे धीरे आम्ही आता त्याच्यामध्ये आम्हाला तेवढा इंटरेस्ट नाही आहे. पण आता आम्ही याच्या व्यतिरिक्त आम्ही आता मसाले जे आहे ते मसाले आम्ही म्हणजे स्वतः आम्ही म्हणजे जे तयार करतो ते आम्हाला म्हणजे माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांची म्हणजे मनातून खूप इच्छा आहे. त्यांनी मला भरपूर वेळा म्हटलं की आपण ब्रँडिंग करू, आपण हॉटेल ब्रँड करू आणि आपण मसाले तुझ्या आईचा फोटो टाक आणि आपण ते मसाले तयार करू, अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. तर त्याच्यामुळे आणि हे सगळं करत असताना मला याच्याबद्दल थोडंसं एक म्हणजे काही माहिती नव्हतं, पण ते सगळं जे केलं ते श्री कोरे साहेबांनी केलं आणि त्यांनीच ते त्यांच्या त्या सांगलीला त्यांचे जे सी ए आहेत त्यांना सगळं मला डॉक्युमेंट्स द्यायला लावले. म्हणजे सगळी मदत त्यांनी केली आणि सगळं म्हणजे त्यांनाच त्याचा जे हे आहे म्हणजे आज आम्हाला जे त्यांनी याच्यातून बाहेर काढलं आणि आता मसाले वगैरे जे आहे सो ब्रँडिंग सगळं ते कोरे साहेबच करत आहे आणि गडकरी साहेब पण सुद्धा आम्हाला मदत करत आहे. आणि आता आम्ही याच्यानंतर मसालेमध्ये आम्ही माझी आई स्वतः मसाले घरी बनवते, आम्ही तिखट हळद हे सगळं आम्ही आपल्या घरी बनवतो आणि आम्ही आता कोरे साहेबांच्या ह्याच्याने आम्ही हे मसाले आणि गडकरी साहेबांच्या म्हणण्यानुसार आम्ही हे मसाले मार्केटला आणू असं आमचं समोरचं प्रोव्हिजन आहे. विदर्भाला विशेषतः नागपूरला सावजीची देणगी मिळाली आहे आणि ज्याप्रमाणे आपण सावजी पदार्थ बनवता आणि आता लवकरच तुमचं ब्रँडिंग होणार आहे, आय एस ओ मार्क देखील तुम्हाला मिळणार आहे, तर याची फ्रँचायसी जी आहे सावजी मसाले असेल सावजी भोजनालय जी आहे त्याची फ्रँचायसी तुम्ही देऊ इच्छिता का? माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या संकल्पनेतून आणि वारंवार त्यांनी मला की तू संजी सावजी आपण ब्रँड करूया आणि आपण पूर्ण देशामध्ये हॉटेल्स आणि मसाले तयार करून पूर्ण आपण हे म्हणजे आपलं ते मार्केटमध्ये आणूया आणि त्याच्यासाठी साहेबांनीसुद्धा साहेबांचं स्वप्न आहे की आपलं सावजी लोकांना काम मिळालं पाहिजे आणि सावजी लोकांच्या संदर्भामध्ये नेहमी गडकरी साहेबांचं सावजी लोकांवर नेहमी ते बोलतात आणि म्हणजे कोणत्याही परिस्थितीत सावजी लोकांना मदत करणे, कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांना सहकार्य करणे आणि सावजी हा व्यवसाय मोठा असो हो म्हणून त्यांची नेहमी गडकरी साहेबांचं स्वप्न आहे. तर आम्ही त्याच्यामध्ये आता साहेबांनीसुद्धा म्हटलेलं आहे आणि सोबतच कोरे साहेबसुद्धा आम्हाला मदत करत आहे ह्या संकल्पनेतून आम्ही जसं आता साहेब म्हणतील तशी आम्ही म्हणजे सावजी लोकांना त्या फ्रँचायझी पण देऊ आणि जे काही आहे ते समोर आम्ही यांच्याशी मार्गदर्शन करून आम्ही समोरचं पाऊल घेऊ. नक्कीच सावजीच्यामुळे अनेक लोकांना जो आहे रोजगार मिळणार आहे फ्रँचायसी दिल्यानंतर. तर याबद्दल तुमचं आणखीन काय मत आहे? सध्या विदर्भापुरती किंवा महाराष्ट्रापुरती फ्रँचायसी तुम्ही मर्यादित ठेवणार आहात का? काय पुढील आपला म्हणजे वाटचाल असणार आहे? नाही, आता तर सध्या आम्ही नागपूरमध्येच सुरू करणार आहे आणि नागपूरला जसं आम्ही पहिले आधी सुरू करू त्याच्यावर नंतर काय जे काही आम्हाला समोर आता कसं आमचं तेवढं मोठं काम आहे नाही. आम्ही म्हणजे छोटा एक साधारण गावामध्ये आम्ही आपलं जेवणाचा व्यवसाय करतो आणि पूर्ण परिवार आम्ही सगळं हे करतो. आता याच्यानंतर जे काही आम्हाला जे काही करायचं आहे ते साहेब आणि माननीय गडकरी साहेब याच्यावरती काय करणार आहेत ते आणि
त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलून हे सगळं आम्ही करतो. नक्कीच लवकरच आपल्याला संजू सावजींचे मसाले देखील आता बाजारात बघायला मिळतील. आणि जो काही चढ उतार येतो त्यातलाच हा एक उतार म्हणायला हरकत नव्हती. आज आपण सावजी मसाल्यांबद्दल जी आहे चर्चा केलेली आहे, सावजी भोजनाबद्दल देखील चर्चा केलेली आहे. संजू सावजी, राजू सावजी आणि शांताबाई सावजी आपल्यासोबत आज उपस्थित होत्या. आपण बघतो की आजकाल जेवण जे असतं ते पौष्टिक, भोजन जे असतं ते पौष्टिक नसतं. मसाले जे असतात आपण बघतो बाजारामध्ये नकली मसाले किंवा बनावटी मसाले पाहायला मिळतात किंवा आपण ते विकत घेतो. तर नक्कीच लवकरच तुमचे बाजारात मसाले आल्यानंतर लोकांना देखील त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होईल आणि चांगले पदार्थ जे आहेत किंवा पौष्टिक मसाले जे आहेत लोकांपर्यंत पोहोचतील. तर पैशाचं हव्यासापोटी बाजारात आपण अनेकदा नकली मसाले बाजारात विकत घेतो. लवकरच आता चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे मसाले तुम्हाला बाजारात मिळणार आहेत. शेवटी आरोग्य ही संपदा. आजच्या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच एका व्यक्तिमत्वाला घेऊन पुन्हा भेटूया तूर्तास. धन्यवाद.